पुण्याच्या पूर्व भागातील प्रभाग क्रमांक 26 मधील काळेपडळ परिसरात नागरिक पाण्यामुळे प्रचंड हवालदिल झाले आहेत. उन्हाळ्याची सुरुवात असताना महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले, आमचे कर्तव्य आहे नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे. ही महापालिकेची जबाबदारी असून महापालिका प्रशासनाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. या उलट काळेपडळ मधील पाणी सोडणारा प्रत्येक नागरिकांकडून 50 रुपये महिना देखील घेतो, त्याचप्रमाणे दादागिरी देखील करतो, असा गंभीर आरोप स्थानिक महिला नागरिकाने केला आहे. पाण्याच्या सुरळीत नियोजन केले जात नाही, पर्यायाने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार पुणे महापालिका तसेच सहाय्यक आयुक्त कार्यालय पाठपुरवठा करून देखील दखल घेतली नसल्याने शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन उद्या दिनांक 3 एप्रिल रोजी 4 वाजता काळेपडळ म्हसोबा मंदिराजवळ भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून महिलांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे. तसेच पालिका प्रशासनात जाब विधारण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 26 मधील पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी माहिती नगरसेविका प्राचिताई आशिष आल्हाट यांनी जनता न्यूज सोबत बोलताना सांगितली. यावेळी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे, शिवा शेवाळे, नाना बरंगुळे, लहू शिंदे, संदीप राऊत, पिनू घोलप, गणेश शेवाळ आदी मान्यवर उपस्थित होते. जनता न्यूज साठी राकेश वाघमारे, पुणे. नमस्कार, मी प्राची आशिष आल्हाट, नगरसेविका प्रभाग क्रमांक 26 महमदवाडी कौसरबाग. 2 वर्ष झाले आम्हाला मला एक नगरसेवक म्हणून पूर्ण प्रभाग क्रमांक 26 काम करत असताना 2 वर्षापासून आमच्या पूर्ण समस्त प्रभागामध्ये पाण्याची समस्या ही खूप गंभीर आहे. अनेक वेळा लष्कर पाणी पुरवठा इथे असेल, हडपसरमध्ये असेल, पुणे महानगरपालिकेमध्ये GB असेल, आम्ही पाण्यासाठी वेळोवेळी आवाज उचललेला आहे. लष्कर पाणी पुरवठा इथे टाळा ठोकलेला आहे, हडपसर येथे हंडा मोर्चे घेऊन गेलेलो आहे. असे अनेक प्रयत्न करून देखील पाण्याची समस्या ही आमच्या प्रभागामध्ये काही सुरळीत होत नाहीये. अनेक वेळा आम्ही अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष आमच्या प्रभागामध्ये घेऊन गेलो. काळीपडळ असेल, सातव नगर असेल, साठे नगर असेल, समस्त प्रभाग क्रमांक 26 पाण्याची व्यवस्था ही बिलकुल नीट नसल्यामुळे आमच्या पूर्ण नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतोय. आपण उन्हाळ्याच्या पीक टाईममध्ये आहोत. माझ्या माता भगिनींना उन्हाळ्याच्या ह्या खूप उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतोय. एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक महिला म्हणून माझ्याकडं सर्व माता भगिनी येतात, हंडे मोर्चे घेऊनही ते माझ्याकडे रात्री अपरात्री आलेले आहेत. त्यांची हीच विनंती असते की ताई, आम्हाला दिवसाआड पाणी येते, ते असेल पण त्या ते दिवसाआड पाणी असेल तरीही आम्हाला चांगलं पाणी येत नाही, प्रेशरनी पाणी येत नाही. अनेक वेळा अधिकारी आम्हाला हेच आश्वासन देतात की आम्ही 4 दिवसात पाणी नीट करू, आम्ही 2 दिवसात पाणी नीट करू, पण काही पाण्याची स्थिती ही काही चांगली होत नाही आहे. त्यामुळेच येत्या 3 एप्रिलला म्हणजे उद्या 5:30 आपण काळीपडळ बसोबा मंदिर येथे शिवसेनेच्या वतीने आंदोलन घेत आहोत पाणीसाठी. पाणी हे सुरळीत करण्यासाठी आपण हे आंदोलन, मी असेल, नाना भानगिरे असतील, शिवा शेवाळे असतील, लहू शिंदे असतील, नाना पानगुळे, आम्ही सर्वजण एक शिवसेनेच्या माध्यमातून असं आंदोलन घेऊन प्रशासनाला जाब विचारणार आहोत आणि नक्कीच या आंदोलनानंतर आपल्या प्रभागामध्ये पाणी सुरळीत करूया. प्रत्येक घरातून आम्हाला 50-50 रुपये घेतो महिन्याला. कोण? पाणीवाला. पाणीवाला पाणी सोडायचे पैसे घेतो. 50 रुपये रोज. 50 रुपये महिन्याला. महिन्याला पाणी. काय त्रास होतो आता या काळामध्ये? काय सुधारणा नाही. रात्रात हिंड तेव्हा भांडे घेऊन इकडे किती घरी काय करायचं आणि व्यवस्थित यायला पाहिजे. पाणी कमीत कमी 1 तास काही येणार, पण स्वच्छ आणि प्रेशर न पाणी यायला पाहिजे. कितीही फोन करा पाणीवाल्याला तरी पाणीवाला आमची दाद घेत नाही. परत आम्ही कॉर्पोरेशन मध्ये याची दाद दिली, कंप्लेंट केली, गावण साहेबांना पण सांगितलं की आम्हाला पाण्याची काहीतरी तुम्ही सोय करा, पण त्यांनी सुद्धा आमची ही दाद कोण इथं येऊन बघतच नाही की पाण्याची प्रॉब्लेम काय चालली. मग आम्हाला किती दिवस हे घाण पाणी आम्ही प्यायचं? आता हे जर पाणी जर तुम्हाला आम्ही दिलं तर तुम्ही प्याल का? आज नाना भानगिरे आणि प्राची आल्हाट यांच्या मार्फत आम्हाला वॉटर टँकर येतो 1 दिवसाआड. तो प्रत्येक गल्लीमध्ये 50 घरे, तर आम्ही सगळे मिळून घेतो प्यायचं पाणी आणि वापरायचं पाणी गढूळ वापरतो ना इलाजाने. पण काय करणार की आता आम्ही तुमच्याकडे हे आमचा प्रश्न मांडलाय. बरं, उद्या आंदोलन होणार आहे आणि उद्या जो आंदोलन आम्ही करणार आहे, प्राचीताई आल्हाट आणि नाना भानगिरे ये यांना घेऊन आम्ही जन आंदोलन करणार आहे पाण्यासाठी. धन्यवाद. परंतु प्रभाग क्रमांक 26 मध्येच जाणून बनून हे अधिकारी पाणी सोडत नसल्याची खंत आमच्या सर्व नगरसेवकांच्या मनामध्ये आहे. म्हणून उद्या
संध्याकाळी 4:30 काळेपडळ या परिसरामध्ये सर्व नागरिक असतील. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 26 मध्ये सर्व नागरिकांना विनंती आहे की उद्या 4:30 काळेपडळ चौकामध्ये आपण रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. या रस्ता रोको आंदोलनामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊन येणाऱ्या अधिकाऱ्यांना जोपर्यंत आपला प्रभाग क्रमांक 26 पाण्याचा प्रश्न सुटत नाही, पाणी सुरळीत होत नाही, तोपर्यंत त्यांना घेरावं घालून त्यांच्याकडून लवकरात लवकर प्रभाग क्रमांक 26 पाण्याचा प्रश्न कसा सुटेल अशी सर्वांना विनंती करतो. तुम्ही या सर्व जाब विचारण्यासाठी तुम्ही सर्वजण उद्या आंदोलनात सहभागी व्हा एवढीच विनंती या ठिकाणी करतो. धन्यवाद.